नमस्कार, आपला आस्वादमध्ये सर्वांचं अपर्णा स्वागत करत आहे. आज आपण झणझणीत मिसळ पाहू. आजची ही मिसळ आपण मिसळ मसाला न वापरता कशी बनवायची आणि ती पण घरगुती साहित्यापासून ते आज आपण पाहू. मी एक दिवस अगोदर मटकी भिजत घातली होती आणि त्याला मोड काढून घेतले होते. तर आता पाहू शकता आपल्या मटकीला छानपैकी मोड आले आहेत. तर आपण आता ही मटकी मी धुवून घेतलेली आहे. तर ह्या मटकीला आता आपण कुकरमध्ये लावून घ्यायची आहे, कारण ही झटपट होणारी रेसिपी आहे. आणि आता हे बटाटे आहेत, तर बटाटे हे मी बारीक चिरून धुवून घेतलेले आहेत. आपण बटाटे आणि मटकी एकत्र कुकरला लावून घ्यायचं आहे आणि त्यात थोडं पाणी मटकीच्या आणि बटाट्याच्या वर येईल एवढं घालायचं आहे. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे आपण कुकरला लावून घ्यायचे आहे, त्यामुळे झटपट होते ही रेसिपी. आणि कुकरला 4 शिट्या करायच्या आहेत. आता मी 6-7 लाल मिरच्या घेतल्या आहेत, 1.5 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं आणि एक बारीक चिरलेला टॅमॅटो. हे सर्व आपण आता मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता हाच मसाला आपण मिसळ बनवण्यासाठी वापरायचा आहे. ह्यामध्ये आपल्याला वेगळी धणा पावडर आणि वेगळी जिरा पावडर हे काहीही घालायची गरज लागत नाही. आता मी 1.5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्यात 2 तमालपत्र टाकली आहेत. आता ग्राइंड केलेला जो आपण मसाला होता तो आता घालून घेऊ आणि आता व्यवस्थित आपण ढवळून घेऊ. आता थोडा वेळ आपण हे जरा 1-5 मिनिटं शिजायला द्यायचं आहे. आता पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे. आता ते व्यवस्थित ढवळून घेऊ. आता मी झाकण काढून दाखवते. मस्त तेल सुटलं आहे आणि आता हे शिजलेलं आहे. आता एकदा आपण जरा ढवळून घेऊ. कलरही सुंदर दिसत आहे. आणि तेलाची कर पण आली आहे. आता बटाटे आपण कुकरमधून मी काढून घेतले आहे. आता ते स्मॅश करून घेऊ चांगले. आता ही मटकी आहे, त्याच्याबरोबर बटाटे पण त्यातच मिक्स करायचे आहेत. आता हे सर्व मिश्रण एकत्र ढवळून घेऊ. थोडीशी हळद घालू. आपण अगोदर मीठ घातलेलं होतं, त्यामुळे थोडंसं मीठ आता कमी घालायचं आणि जे मटकीमधलं पाणी होतं ते फेकून द्यायचं नाही, ते ह्याच्यातच टाकायचं आहे. तर पाहू शकता मस्त अशी तरी आली आहे तेलाची आणि असा लाल कलर आलेला आहे. आता आपण थोडा वेळ जरा 1-5 मिनिटासाठी ह्याला उकळी येऊ देत. तर मी झाकण काढलेलं आहे. छान उकळी आलेली आहे. आणि आता आपण ढवळून घेऊ व्यवस्थित.
मटकी आपण कुकरला लावलेली असते त्यामुळे जास्त वेळ शिजायलाही लागत नाही. बटाटा पण उकडून घेतलेला असतो त्यामुळे ही झटपट होते आपली. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही ह्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याचा रिप्लाय मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. अशी ही झटपट आणि पटकन आपली मिसळ होते. तुम्हाला माझ्या अजून काही रेसिपी पाहायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर तिकडे जाऊन क्लिक करून तुम्ही बाकीच्या रेसिपी पण पाहू शकता.